बातमी आहे विदर्भात मान्सूनचं आगमन झालं असून अनेक जिल्ह्यात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय विदर्भाच्या बऱ्याच भागात खरीप पेरणीला गती मिळाली आहे काल पडलेल्या पावसामुळे नागपूर वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागवडीला आजपासून सुरुवात झाली आहे पंचवीस ते सत्तावीस जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे नागपूर जिल्ह्यात सुरू झालेल्या पेरणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोळनी यावर्षी मान्सूनने महाराष्ट्रामध्ये विदर्भ मार्गे प्रवास केलेला आहे काल सकाळी आठ वाजताच्या सुमारास विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये मान्सून दाखल झाल्याचं नागपूर वेधशाळेने सांगितलं आणि त्यानंतर मग पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात असेल किंवा पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यात असेल पावसाच्या सरी कोसळल्या सर आपण बघू शकतो की त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये कपाशीच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे आम्ही सध्या नागपूर जिल्ह्यातील लोणखेरी या गावामध्ये आहे आणि काल जसंही मान्सूनचं आगमन झालं त्यानंतर नागपूर असेल किंवा पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया असेल गडचिरोली चंद्रपूर जिल्हे असेल इथे कपाशीच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो की सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये इथे महिला कपाशीची लागवड करत आहे आजपासनं तुम्ही लागवडीला किंवा पेरणीला सुरुवात केलेली आहे तर किती एकरमध्ये तुम्ही आज पेरणी करत आहे पंधरा दिवसापासून पावसाची वाट बघत आहोत पर पाऊस काही येत नाही आणि काल दिवसभर रिमझिम रिमझिम आणि रात्रीला चांगला पेरण्याजोगा पाऊस झाला त्यामुळे आजपासून आम्ही कपाशीच्या लागवडीला सुरुवात करत आहे माझ्याकडे जवळजवळ पाच सहा एकर तूर आणि कपास लावत आहो आणि आज तुमच्या गावामध्ये काय चित्र आहे तूर आणि कपाशी लागवड सुरू झाली सुरू झाल्या सगळीकडे शेतकरी कारण काल पाऊस चांगला झाला त्यामुळे सगळ्यांनी लागवडी सुरू केल्या आहेत आणखी एक महत्त्वाचा विषय की हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला किंवा काल देखील वर्तवला शेतकरी म्हणून तुमचा किती विश्वास आहे त्याच्यावर पुढे आज तुम्ही लागवड केली पाऊस येईल की नाही काय वाटतं काही भरोसा नाही आहे कारण त्यांनी सांगितलं होता की अठ्ठावीसच्या नंतर पाऊस येईल आणि कालच पाऊस आला त्यामुळे परत येते नाही येते काल पाऊस झाला आज चालू करून द्यावं लागलं जर याच्यानंतर आला तर ठीक नाहीतर एवढ्या पाण्यामध्ये निघून जाईल बियाणं जर समजा पाऊस जर एक दोन दिवसामध्ये त्यांच्या अंदाजानुसार जर, जर आला नाही तर हे पण बियाणं बसले जाईल हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केला तो खरा ठरायला पाहिजे मात्र काहीशी चिंता त्या अंदाजालाच घेऊ नये कारण की याआधी देखील वारंवार अंदाज व्यक्त केले मात्र त्या तारखा लांबत गेल्या त्यामुळे त्यांना अपेक्षा आहे की निदान यावेळेस तरी हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरेल कॅमेरामॅन व्यंकटेश सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट